नमस्कार, मी निकिता चांगले, महाराष्ट्र न्यूज 7 मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. घेऊया राज्यातील ठळक बातम्यांचा खास आढावा. राष्ट्रीय ग्राहक दिन हा दरवर्षी 24 डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो. तहसील कार्यालय रामटेक येथे उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते यांच्या अध्यक्षतेखाली आणि तहसीलदार बाळासाहेब मस्के, नगराध्यक्ष दिलीप देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरवठा विभागाच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आपल्या सर्वांना माहितीच आहे, आपण 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करतो. 24 डिसेंबर 1986 रोजी ग्राहक संरक्षण कायदा हा आला. त्यानंतर ग्राहकांचे संरक्षण आणि कल्याण यामागचा याचा हेतू होता. त्यानुसार राष्ट्रीय ग्राहक संरक्षण कायद्यानुसार राज्यस्तरावर, जिल्हास्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर आयोग स्थापन झाले. सदर आयोग हे ग्राहकांचं हित आणि फसवणूक होऊ नये म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की आपल्याकडून जर फसवणूक करत असेल तर आपण तात्काळ सदर कार्यकर्ते योग्य राहील आणि सगळ्यात जागरूक राहून सर्वांनी ग्राहक म्हणून आपला रोल केला पाहिजे आणि आपली फसवणूक नाही होऊ नये म्हणून आपण आपलं जागरूक राहिलं पाहिजे. आजच्या ग्राहक दिनाच्या सर्वप्रथम सर्व नागरिकांना शुभेच्छा देते. ग्राहक दिनाच्या दिवशी नागरिकांना एवढंच सांगू इच्छिते की ग्राहक म्हणून सगळ्यांनी आपल्या अधिकाराबाबत जागरूक राहायला पाहिजे. कुठलीही वस्तू खरेदी करताना आपण त्याची मार्केट तपासणी, त्याची एक्सपायरी डेट, त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट तपासणे, त्याचप्रमाणे वस्तूचं बिल घेणे, या ज्या काही आवश्यक बाबी आहेत त्या सगळ्यांनी बघायला पाहिजे अशी मी ग्राहकांकडून. महाराष्ट्र न्यूज 7 साठी राकेश मर्जीवे, रामटेक.